गुड मॉर्निंग स्टूडेंट विद्यार्थ्यांनो, मागच्या तासिकांमध्ये आपण पत्रलेखन, पत्रलेखनाचे प्रकार तसंच बातमी लेखन ह्या लेखनातील घटकांचा आपण अभ्यास केला. तर विद्यार्थ्यांनो, ह्या तासिकेमध्ये आपण निबंध लेखन ह्या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तर यापूर्वी तुम्ही निबंध लेखनाचा अभ्यास केला आहे, बरोबर आहे? तर चला तर पुन्हा एकदा आपण निबंध लेखन म्हणजे काय अभ्यासूया. तर विद्यार्थ्यांनो, निबंध म्हणजे नी अधिक बंध, म्हणजेच निबंध या शब्दाचा अर्थ आपल्या मनात येणाऱ्या विचारांची सुसंगत बांधणी करणे म्हणजे निबंध होय. आता प्रसिद्ध लेखक मोरा वाळंबे यांच्या शब्दात पाहूया. तर त्यांच्या मते निबंध म्हणजे बांधणे, गुंफणे, जुळवणे असा आहे. म्हणजेच निबंध म्हणजे योग्य बंधनात बांधलेले विचार म्हणजे निबंध. पुन्हा एकदा बघा, निबंध म्हणजे बांधणे, गुंफणे, जुळवणे असा आहे. म्हणजेच योग्य बंधनात बांधलेले विचार म्हणजे निबंध होय. ओके, तर मुलांनो, निबंधाचे काही प्रकार पण आहेत वेगवेगळे. तर निबंधाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. जसं वैचारिक म्हणजेच समस्या प्रधान निबंध, म्हणजे समस्येवर आधारित निबंध. जसं वाढती लोकसंख्या किंवा लोकसंख्येचा भस्मासूर किंवा प्रदूषण, तर हे समस्येवर आधारित निबंध आहेत. किंवा भ्रष्टाचार एक समस्या, असं पण आपण निबंध लिहू शकतो. नंतर आत्मवृत्तात्मक निबंध, तर यामध्ये जसं फाटलेल्या पुस्तकाचे आत्मवृत्त किंवा मी रस्ता बोलतोय, असे अनेक असे आपण विषय घेऊ शकतो. म्हणजे आत्मवृत्तात्मक म्हणजे स्वतःबद्दल लिहिलेलं किंवा मांडलेलं निवेदन म्हणजे आत्मवृत्तात्मक निबंध. त्यानंतर चरित्रात्मक निबंध, जसं एखाद्या व्यक्तीच्या चरित्रावर आधारित आपण निबंध लिहितो, भाष्य लिहितो, त्याला चरित्रात्मक निबंध असं म्हणतो. जसं राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर अशा पद्धतीने चरित्रात्मक निबंधाचे हे विषय आहेत. त्याचनंतर कल्पना विस्तारात्मक निबंध, जसं एखाद्या कल्पनेला आपण घेऊन त्याचा विस्तार करायचा, विस्तारित रूपामध्ये लिहायचं. जसं सुसंगती सदा घडो, सुजान वाक्य कानी पडो, किंवा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तर अशा पद्धतीने एखादी कल्पना असते, तिला सहज आपण तिचा विस्तार करू शकतोय, तिला लिहू शकतोय. यानंतर वर्णनात्मक निबंध, एखाद्या गोष्टीचं वर्णन करायचं. जसं माझा आवडता खेळ, तर मग खेळाचं वर्णन करायचं, तुम्हाला जो खेळ आवडतोय तो त्याचं. त्याचबरोबर किंवा माझा आवडता पक्षी किंवा माझी शाळा, तुम्ही अशा पद्धतीने वर्णन करू शकता. त्यानंतर कल्पना प्रधानात्मक निबंध, म्हणजे एखाद्या कल्पनेला प्राधान्य द्यायचं. जसं आपण अनेक कल्पना करतो, जसं परीक्षा नाही झाल्या तर, किंवा मी डॉक्टर झालो तर, किंवा मी मुख्यमंत्री झालो तर, मी पंतप्रधान झालो तर. अशा पद्धतीने आपण कल्पना विस्तारात्मक निबंध लिहू शकतोय. पुन्हा एकदा बघा, निबंधाचे वेगवेगळे प्रकार. जसं वैचारिक निबंध, वाढती लोकसंख्या फॉर एक्झाम्पल, आत्मवृत्तात्मक निबंध फॉर एक्झाम्पल फाटलेल्या पुस्तकाचे आत्मवृत्त, चरित्रात्मक निबंध जसं राष्ट्रपिता महात्मा गांधी, कल्पना विस्तारात्मक निबंध सुसंगती सदा घडो, सुजान वाक्य कानी पडो, वर्णनात्मक निबंध माझा आवडता खेळ, कल्पना प्रधानात्मक निबंध परीक्षा नाही झाल्या तर. या पद्धतीने आपण निबंधाचे वेगवेगळे प्रकार पाहिले. पुन्हा एकदा निबंधाची व्याख्या लक्षात घ्या. तर मुलांनो, निबंध म्हणजे आपल्या मनात येणाऱ्या विचारांची सुसंगत बांधणी करणे म्हणजे निबंध होय. ओके, आणि मोरा वाळंबेच्या शब्द सांगायचं झालं तर निबंध म्हणजे बांधणे, गुंफणे, जुळवणे असा आहे. योग्य बंधनात बांधलेले विचार म्हणजे निबंध. तर मुलांनो, या पद्धतीने आज आपण निबंध म्हणजे काय आणि निबंधाचे विविध प्रकार, त्याचबरोबर विविध प्रकारांवर आधारित निबंधाचे एक्झाम्पल पाहिले. तर आज आपण इथेच थांबूया. तुम्ही पण ब्रेक घ्या, रेस्ट करा आणि आय एक्सरसाइज करा. व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. ओके, पुढच्या तासिकेला आपण निबंधाच्या पुढच्या भागाचा अभ्यास करूया. ओके, थँक्यू. गुड मॉर्निंग स्टुडंट विद्यार्थ्यांनो, मागच्या तासिकेला आपण निबंध म्हणजे काय, तसेच त्याचबरोबर आपण निबंध याबद्दल वाळंबे यांचे
विचारसुद्धा आपण ऐकले. त्याचबरोबर निबंधाचे विविध प्रकार, त्या प्रकारामध्ये निबंध वैचारिक, आत्मवृत्तात्मक, चरित्रात्मक, कल्पनाविस्तारात्मक, वर्णनात्मक आणि कल्पना प्रधानात्मक अशा निबंधाच्या प्रकारांचा आपण अभ्यास केला. आता यापुढे आपण निबंधाचा पुढील भाग, आणि पुढील भाग म्हणजे निबंध लेखनासाठी, निबंध लेखन चांगले व सुशोभित करण्यासाठी काही आवश्यक गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. तर आता आपण या तासिकेमध्ये निबंध लेखनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, ज्याच्याने आपला निबंध चांगला तर दिसतोच परंतु तो सुशोभित सुद्धा होतो, तर अशा काही टेक्निक, अशा काही गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. तर पहिलं म्हणजे आकर्षक सुरुवात. आता निबंधाची सुरुवात ही आकर्षक असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल विद्यार्थ्यांना? जसं एखादी कविता, म्हणी, वाक्प्रचार, सुभाषित, हां, किंवा एखादी घटना इत्यादी आपण लिहून आपल्या निबंधाला आपण एक आकर्षक सुरुवात करू शकतो. त्याचबरोबर निबंधाचा गाभा म्हणजे मध्यभाग. निबंधाचा मध्यभाग मग कसा लिहायचा? तर विषयाला धरून माहिती लिहायची आहे. कमीत कमी 3 मुद्दे तिथे असणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्याचबरोबर योग्य परिच्छेद आणि नवीन मुद्दा नवीन परिच्छेदात लिहायचा. मी तुम्हाला नवीन एखादी संकल्पना लिहायची असेल तर ती नवीन मुद्दा जो काय आहे तो नवीन परिच्छेदामध्ये लिहायचा. तसंच लेखन शुद्ध असावे आणि अक्षर कसा असावं? सुवाच्य, म्हणजे ते अक्षर सुंदर, त्याचबरोबर सुवाच्य म्हणजे वाचत्या येण्याजोगे ते अक्षर असावं. त्याचबरोबर समारोप, निबंधाचा शेवट ज्याला आपण म्हणतो तो कसा असावा? सकारात्मक, हां, अशा पद्धतीने निबंध असावा. त्याचबरोबर अजून काही मुद्दे आहेत पुढे. अचूक निरीक्षण, निबंध लिहिताना आपल्याला आपली निरीक्षण क्षमता जी ऑब्झर्वेशन जे आहे ते अचूक पाहिजे. हां, चांगल्या पद्धतीने आपल्याला विविध घटनांचं, हां, गोष्टींचं चांगलं निरीक्षण करायचं, म्हणजे आपल्याला ते निबंध लिहायला त्याची खूप मदत होते, हेल्प होते. निबंधामध्ये शब्दांची रचना मुद्देसूद असली पाहिजे. तर शब्दरचना कशी असावी? मुद्देसूद. निबंध आपण किती मोठा लिहितोय हे महत्त्वाचे नाही, तर तो विषयाला किती धरून लिहिला आहे हे महत्त्वाचे. याचा अर्थ असा आहे का निबंध आपण खूप मोठा लिहिला याला महत्त्व नाही, तर तो कंटेंट जे आहे निबंधाचं त्या कंटेंटशी मिळतं जुळतं पाहिजे, त्याला धरून पाहिजे, त्याच्याशी रिलेटेड हवं. यानंतर निबंध लेखनाचे प्रमुख 2 भाग होतात, ज्यामध्ये काय येतं? निबंधाचे मुद्दे, किंवा त्याला आपण आशय म्हणतो. हां, त्यानंतर त्या मुद्द्यांची म्हणजेच आशयाची मांडणी, किंवा आपण त्याला निबंधशैली म्हणतो. तर निबंधामध्ये हे 2 भाग खूप महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे आपण तर निबंधाचे मुद्दे काढतो का कोणत्या मुद्द्यांवर आधारित आपल्याला निबंध लिहायचे, किंवा तो निबंधाचा आशय काय आहे नेमकं तो, आणि त्या तो आशय आपल्याला जरी माहीत असला तर त्या आशयाची मांडणी आपल्याला व्यवस्थित करायची आहे, क्रमानुसार मांडणी करायची आहे, आणि त्याला निबंधाची जी शैली आहे, भाषाशैली, ती पण चांगली वापरायची आहे. त्यानंतर निबंधाचा आशय आणि शैली या दृष्टीने जो निबंध उंची गाठू शकतो तो उत्तम ठरतो. आणि म्हणून ज्या निबंधाचा आशय आणि त्या निबंधाची शैली चांगली असेल तर तो निबंध एक चांगली उंची गाठू शकतो, म्हणजे एक चांगला निबंध आपण लिहू शकतो. नंतर प्रत्यक्ष अनुभवातून तर काही अप्रत्यक्षपणे वाचनातून आपल्याला विचारांचा, कल्पनांचा जो खजिना मिळतो त्याला, त्याचा आपण निबंध लेखनासाठी चांगला उपयोग करू शकतो. स्वाभाविकच मुलांनो, जर आपण जे अनुभव घेतो, हां, मग ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, किंवा आपण जी पुस्तक वाचतो त्याच्यातून आपल्याला खूप साहित्य भेटतं, खूप ज्ञान भेटतं, म्हणजे थोडक्यात खूप खजिना भेटतो, तो आपण निबंध लेखनासाठी उपयोगात आणू शकतो. त्यानंतर चौफेर वाचन. आपलं कसं आहे ना, आपलं वाचन कसं पाहिजे? अपडेट पाहिजे, चौफेर पाहिजे, सगळ्या स्तरांमधलं वाचन आपलं पाहिजे. जसं मग सामाजिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, आर्थिक असेल, प्रत्येक गोष्ट, सांस्कृतिक असेल, प्रत्येक गोष्टीचं वाचन आपलं पाहिजे, किंवा माहिती आपल्याला पाहिजे, म्हणजे चौफेर वाचन असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे, तरच आपण निबंध चांगल्या पद्धतीने अधिक लिहू शकतो. त्याचबरोबर विविध समस्ये विषय आकलन. आता निबंध लिहिताना आपल्याला काही समस्या ज्या घडत असतील, हां, करंट असतील, पास्टमधल्या असतील, हां, त्या समस्येबद्दलसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे का, त्याच्या आधारावरसुद्धा आपण अनेक प्रकारे, चांगल्या प्रकारे निबंध लिहू शकतो.
नंतर विचार प्रभावीपणे मांडण्याची हातोटी, म्हणजे एक कला, हातोटी म्हणजे एक प्रकारची कला, एक प्रकारची हुनर. तर विचार, आपले जे विचार आहेत, हां, आपण जे काही वाचन केलं आहे, जे काही अनुभव घेतलेले आहे विविध, तर त्याची कशी ना ती एक प्रकारची प्रभावीपणे मांडण्याची हातोटी आपल्यामध्ये पाहिजे. तर अशा पद्धतीने या तासिंगमध्ये आपण निबंध लेखनासाठी जे आवश्यक गोष्टी आहेत, आवश्यक बाबी आहेत, त्यांचा आपण अभ्यास केला. तर यामुळे आपल्या निबंध कसं होईल, चांगला आणि सुशोभित दिसेल. आता पुढच्या तासिकेला आपण निबंधाची तयारी करूया. ओके, आता इथे आपण थांबूया, ब्रेक घेऊया, रेस्ट घेऊया. तुम्ही सुद्धा आई एक्सरसाइज करा. ओके, थँक्यू. गुड मॉर्निंग स्टुडंट. मुलांनो, मागच्या तासिकेला आपण निबंध लेखन म्हणजे काय, तसंच निबंध लेखनासाठी आवश्यक गोष्टी आपण अभ्यासल्या. जसं निबंध लेखन करताना निबंधाची सुरुवात ही आकर्षक असावी, निबंधाचा गाभा आणि निबंधाचा समारोप कशा पद्धतीने करावा, या विविध गोष्टी आपण अभ्यासल्या. तर आता मुलांनो, या तासिकेमध्ये आपण निबंध लेखनाचा एक प्रकार आपण अभ्यासूया. तर आजच्या तासिकेमध्ये आपण वर्णनात्मक निबंध, यामध्ये माझा आवडता खेळ, पुढील मुद्द्यांच्या आधारे हा आपण निबंध लिहूया. तर माझा आवडता खेळ याचे मुद्दे या पद्धतीने आहेत. जसं तो कसा खेळतात, तो खेळ का आवडतो, तुमचे प्रेरणास्थान, त्या खेळातील तुमचे कौशल्य कसे वाढवाल, खेळात मिळणार आनंद. मुद्दे पुन्हा एकदा बघा, माझा आवडता खेळ, तो कसा खेळतात, तो खेळ का आवडतो, तुमचे प्रेरणास्थान, त्या खेळातील तुमचे कौशल्य कसे वाढवाल, खेळात मिळणार आनंद. तर या मुद्द्यांना धरून आपल्याला निबंध लिहायचा आहे. आता बघा, माझा आवडता खेळ म्हणजे तुम्ही कोणताही खेळ तुम्ही लिहू शकता. मग तुम्हाला क्रिकेट आहे, कबड्डी आहे, खो खो आहे, डॉसबॉल आहे, व्हॉलीबॉल आहे, कोणताही खेळ जो तुम्हाला आवडतो तो, त्या खेळाबद्दल तुम्हाला इथे निबंध लिहायचा आहे. ओके, तर आपण निबंध प्रत्यक्षामध्ये लिहूया. तर माझा आवडता खेळ, आता खेळ म्हटल्यानंतर दोन प्रकारचे खेळ आहेत, इनडोअर पण आहेत, आउटडोअर पण आहेत. तर तुम्हाला जो आवडेल खेळ तुम्ही तो लिहू शकता. तर आपण निबंधाला सुरुवात करूया. मुलांनो, माझा आवडता खेळ. प्रत्येकाला कोणता ना कोणता खेळ आवडत असतो. मलासुद्धा खेळायला खूप आवडते, पण मला घरातल्या बैठ्या खेळापेक्षा मैदानी खेळ आवडतात. मैदानी खेळातील माझा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी क्रिकेट खेळतो. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, त्यासाठी दोन संघ असावे लागतात आणि प्रत्येक संघात 11 खेळाडू असतात. 12वा खेळाडू राखीव असतो. प्रत्येक संघाचा एक कर्णधार असतो आणि सर्वजण त्याच्या आज्ञा पाळतात. क्रिकेट हा जगातील लोकप्रिय लाभलेला खेळ आहे. क्रिकेट हा जागतिक लोकप्रियता लाभलेला खेळ आहे. क्रिकेट या खेळासाठी मैदान केवढे असावे आणि तो कसा खेळायचा याबद्दलचे नियम ठरलेले आहेत. हे नियम अगदी कसोशीने पाळले जातात. क्रिकेट हा मोठा शिस्तीचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही फलंदाज असा, गोलंदाज असा वा क्षेत्ररक्षक असा. फलंदाज म्हणजे बॅट्समन, जे बॅटिंग करतात त्यांना फलंदाज म्हणतात, म्हणजेच बॅट्समन. गोलंदाज म्हणजे जे बॉलिंग करतात, जे चेंडू फेकतात त्यांना गोलंदाज म्हणतात. आणि क्षेत्ररक्षक म्हणजे जे फिल्डिंग करतात, हां, त्यांना आपण क्षेत्ररक्षक म्हणतो. म्हणजेच क्रिकेटमध्ये तुम्ही फलंदाज असा, गोलंदाज असा वा क्षेत्ररक्षक असा, तुम्हाला प्रत्येक क्षणी अतिशय जागरूक असावे लागते. जागरूक म्हणजे तत्पर. या खेळासाठी चापल्य, चापल्य म्हणजे चपल, शार्प आपण ज्याला म्हणूया, आणि काटकपणा, तुम्ही कशा पाहिजेत, एकदम काटक, हे गुण अत्यंत महत्त्वाचे असतात. या खेळांमुळे भरपूर व्यायाम होतो. क्रिकेटमध्ये अनेक वैयक्तिक विक्रम केले जात असले तरी क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. या खेळाने नजर तीक्ष्ण बनते व चटकन निर्णय घेण्याची सवय लागते. त्याचबरोबर हसत हसत अपयश कसे स्वीकारावे हे सुद्धा खेळ शिकवतो. तर अशा पद्धतीने इथे आपण हा निबंध अभ्यासला. तुम्ही सुद्धा या निबंधाचं व्यवस्थितपणे ऐकून घेतला. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा आवडता खेळ जो असेल, फक्त त्या खेळाबद्दल तुम्हाला सर्व डिटेल्स माहीत असणे गरजेचं आहे. म्हणजे निबंध लिहिताना तुम्हाला कोणतीही अडचण चणचण भासणार नाही. आणि आपण नातवंडांस पत्र या पाठामध्ये सुद्धा आपण बॅडमिंटन खेळाचा आपण अभ्यास केला आहे. किंवा लेखक नंदू नाटेकर यांनी
बॅडमिंटनमध्ये कशा पद्धतीने प्रावीण्य मिळवलं, त्यांना कोणकोणते पुरस्कार भेटले, त्या खेळाबद्दल त्यांनी आपल्याला प्रेरणासुद्धा दिलेली आहे. आणि त्या खेळात त्यांनी सांगितले पाठामध्ये का कोणता ना कोणता खेळ आपण खेळलाच पाहिजे. तर अशा पद्धतीने मुलांनो तुम्हीसुद्धा तुम्हाला तुमच्या आवडीचासुद्धा तुम कोणता ना कोणता खेळ असेलच मग तुम्हीसुद्धा त्या खेळावर आधारित तुम्ही निबंध लिहू शकता. ओके, पण तुम्हाला जर मुद्दे दिले असतील तर तुम्हाला त्या मुद्द्यानुसार तो खेळ लिहायचा आहे. किंवा तुम्ही कोणताही खेळ असेल तर जो तुम्हाला आवडतो त्या खेळाबद्दल तुम्हीसुद्धा त्या मुद्द्यांना धरून माहिती लिहू शकता. ओके, तर अशा पद्धतीने आज आपण या तासिकेमध्ये माझा आवडता खेळ या निबंधाचा आपण अभ्यास केला. आता पुढच्या तासिकेला लेखनाच्या किंवा व्याकरणाच्या पुढच्या तासिकेचा आपण तासिकेला त्याचा अभ्यास करूया. इथे आपण थांबूया. तुम्हीसुद्धा इथे रेस्ट घ्या, ब्रेक करा, आय एक्सरसाइज करा. ओके, थँक्यू.